हरवली तालुका कवठे मंगळ येथील हजारो वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष म्हणजे एक नैसर्गिक अनमोल ठेवा. सांगली जिल्ह्यातील कवठे मंगळ तालुक्यातील हरवली येथे हजारो वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आजही निसर्गप्रेमींना खुणावतोय. या महाकाय वटवृक्षाने परिसरातील अनेक पक्ष्यांना आसरा देऊन पक्ष्यांना हक्काचा व मनमुराद राहण्याचा आधार दिला आहे. तसेच अजूनही गावातील जनतेला आरोग्यमय जीवन जगण्यासाठी महत्वपूर्ण घटक ठरत आहे. पाहूया हरोली येथील महाकाय वटवृक्षाविषयी आमचे चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी घेतलेली महत्वपूर्ण मुलाखत. आज आपल्याकडे हरोली गावच्या रहिवासी असणाऱ्या प्राध्यापिका सौ मनीषा पाटील यांच्याकडून आपण या झाडाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार, मी कवयित्री मनीषा पाटील. माझं माहेर हरोली आणि नोकरीच्या निमित्ताने मी इथेच असल्यामुळं अगदी बालपणापासून या झाडाच्या सहवासामध्ये मी आहे. संत तुकाराम म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवेती. अगदी असं वरदान माझ्या हरोली गावाला मिळालेलं आहे असं मला वाटतं, कारण हे वडाचं झाड म्हणजे हरोली गावासाठी आम्हाला संजीवनी आहे. गावातला पुरेल इतका ऑक्सिजन हे झाड आम्हाला देतं. हे झाड अगदी वयस्कर लोक सांगतात की शिवकाळापूर्वीचं सुद्धा हे झाड आहे, म्हणजे 700-800 वर्षापूर्वीपासून हे झाड या ठिकाणी आहे. तुम्ही जर आसपासच्या ह्या जर मुळ्या जमिनीमध्ये गेलेल्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येत नाही की ह्यातलं मूळ ते झाड कोणतं आहे, म्हणजे अगदी बुंध्यासारख्या त्या मुळ्या झालेल्या आहेत, इतकं प्राचीन हे झाड आहे. आणि या झाडावरचं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक पक्षी ह्या झाडावर राहत आहेत. तुम्ही जर वरच्या बाजूला पाहिलं तर वटवाघळांची एक मोठी वस्ती या झाडावर आहे. तसेच चिमण्या नसण्याच्या या काळामध्ये, चिमण्या हरवत चाललेल्या या काळामध्ये असंख्य चिमण्या आमच्या गावामध्ये दिसतात. कावळे दिसतात, पोपट दिसतात, अनेक पक्षी दिसतात. ते केवळ ह्या झाडामुळे दिसतात असं मी अभिमानानं सांगू शकते. इतकंच नाही तर अनेक स्थलांतरित पक्षीसुद्धा त्या त्या सीझनमध्ये येऊन या झाडावर वस्ती करतात. त्यामुळे मला फार भाग्याची गोष्ट वाटते की हे झाड म्हणजे खरोखर आमच्या गावाच्या दृष्टीनं, परंपरेच्या दृष्टीनं आम्हाला अभिमान आहे. आमच्या गावाची 99 वर्षाची हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे. त्या पद्धतीनं आमच्या झाडात वडाच्या झाडाची सुद्धा ही परंपरा आहे. दुसरं वैशिष्ट्य ह्या झाडाचं मला हे वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर या वडाच्या झाडाखाली असं आहे की त्या मंदिराला आम्ही हरिपीर मंदिर म्हणतो, म्हणजे हरी आणि पीर दोन्ही एका ठिकाणी नांदत असलेलं असं हे आमचं ग्रामदैवत आहे हरिपीर मंदिर. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं एक मोठं उदाहरण म्हणून आम्ही ह्या झाडाकडे पाहतो. या झाडाची अगदी नवीन येणाऱ्या ज्या पारंब्या आहेत, आमच्या गावातील तरुण पिढी खूप सजग आहे. तुम्ही जर पुढच्या बाजूला पाहिलं तर जाणीवपूर्वक मातीचे ढीग रचलेले आहेत आणि या तरुण पिढीने त्या नवीन येणाऱ्या ज्या पारंब्या आहेत त्या पारंब्यांना आधार मिळावा इतपत ते मातीचे ढीग रचून नवीन बुंधे तयार व्हावे, रुजावं यासाठी आणि त्याचा विस्तार व्हावा यासाठी ग्रामस्थ सुद्धा यासाठी प्रयत्न करत आहेत. निश्चितपणे त्याचा फार मोठा फायदा झाला, कारण जेव्हा पहिली लाट कोरोनाची आलेली होती त्यावेळेस तर एकही पेशंट आमच्या गावामध्ये गाव भागामध्ये सापडला नाही. काही पेशंट सापडले ते वाड्यावस्त्यांच्यावर सापडले, पण गाव भागामध्ये एकही पेशंट त्या काळामध्ये सापडले नाही. दुसऱ्या लाटेमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच लोक कोरोनाने हे झाली, पण त्यातला एकही माणूस दगावला नाही. कदाचित ऑक्सिजनच्या प्रमाणाचं महत्त्व आणि ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे हे सांगायसाठी याच्यापेक्षा वेगळं उदाहरण कोणतं नाही. त्यामुळे वृक्ष लावूया, वृक्ष जगूया, वृक्षांचं जोपासन करूया, कारण वृक्ष आहेत तर आपण आहोत, आपलं आयुष्य आहे असं मी निश्चितपणे सांगू शकते. म्हणून जेवढं झाडं आपल्याला देतात त्याच्या 5% तरी आपण झाडांना दिलं पाहिजे, त्यांचं संगोपन केलं पाहिजे. म्हणून अशी झाडं जर गावागावामध्ये जर आली, गावागावात जर निर्माण झाली, तर निश्चितपणे कोरोनासारखी ही महामारीला आपण चुटकीसरशी कोरोनामुक्त व्हायला काही हरकत नाही. हरोली देशिंगहून शेतकरी मराठी न्यूज चॅनलसाठी बाळासाहेब गुरव.
याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.